इम्तियाज बिरजादे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन नुकतंच थाटात करण्यात आलंय आणि शहर मध्यमधून आपणच विजयी होणार असा दावा देखील त्यांनी यावेळी केलाय. वंचित बहुजन आघाडीनं गेल्या लोकसभेला चांगलीच मुसंडी मारत आपलं एक वर्चस्व निर्माण केलंय. त्या अनुषंगानं विधानसभेला वंचित बहुजन आघाडीकडून एकूण 288 जागा लढवत असून यामध्ये सोलापूर शहर मध्यचे अधिकृत उमेदवार हाजी इम्तियाज पिरजादे यांना मिळाल्यानं त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ वंचित बहुजन आघाडी संपर्क कार्यालय सेटलमेंट येथे करण्यात आलाय. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहर मध्यचे उमेदवार हाजी इम्तियाज पिरजादे तसेच तेथील पदाधिकाऱ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आलाय. यामध्ये धनगर, कोळी, वडार आदी समाज बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून इम्तियाज पिरजादे यांना पाठिंबा दर्शवत प्रचाराला शुभारंभ केलाय. दरम्यान यावेळी उपस्थित प्रभाकर गायकवाड, नदीम डोणगावकर, निजाम सरकार, सोपी पिरजादे आदी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. आज सेटलमेंट येथे आनंदरावजी आंबेडकर साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये गायकवाड साहेबांनी आज इथे आम्हाला बोलवलेलं होतं. इथून वंचित बहुजन आघाडीचा आज प्रचाराचा शुभारंभ आपण इथून केलेला आहे. हे ताकदवर यांचे कार्यकर्ते आनंदरावजी आंबेडकरांची जी सेना आहे, आज सोलापूरचे सेटलमेंट एरिया, वंचितांची सेटलमेंटची एरिया, यामध्ये हा जो बालेकिल्ला यांनी सांभाळलेला आहे, याच्या तरुण तणाकधार सहकाऱ्यांच्या बरोबर, मग ते आमचे मस्के साहेब असतील किंवा अन्य यांचे सहकारी जे प्रभाकरजी गायकवाड यांच्या, अंबादासजी गायकवाड, प्रभाकरजी गायकवाड यांचे तमाम साथी आज आनंदरावजी आंबेडकर साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयामधून आम्ही या प्रचाराचा नारळ पण फोडलेला आहे. आणि यामध्ये भव्य दिव्य असे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने माझं या ठिकाणी स्वागत केलं. माझं या ठिकाणी आपण आगमन झाले असताना आनंद व्यक्त केला आणि आपण पाठिंबा जाहीर केलेला आहे, त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आपण सर्वांनी अशीच ताकद वंचित बहुजन आघाडीला विधानसभेपर्यंत पाठवेपर्यंत न करता त्याच्याही पुढे जाऊन आपल्या दुर्बल घटकांना, वंचितांना न्याय मिळेपर्यंत आपण असाच संघर्ष सुरू होत राहू आणि